शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अगं आता काय करायचं? देव तर ध्यानस्थ बसलेत. हो ना, पण काही करून त्यांना सांगावं तर लागणारच आहे. अगं पण त्यांच्या ध्यानधारणेत व्यत्यय कसा आणायचा? आणि त्यांना हे नाही आवडलं तर? अगं पण जर त्यांना कळालं की जोगेश्वरीने स्वतःला कक्षात कोंडून घेतलंय आणि आपल्याला ही गोष्ट माहीत असून सुद्धा आपण त्यांना सांगितली नाही तर? बाई गं, आता काय करायचं काही सुचत नाहीये. जया, मला एक कल्पना सुचली. काय? ही गोष्ट जर आपण प्रधानजी किंवा दुर्गादेवींच्या कानावर टाकली तर? हो चालेल. म्हणजे देवांच्या ध्यानधारणेत व्यत्ययही नाही आहे. प्रधानजी, बरं झालं तुम्ही भेटलात. पण तुम्हा दोघीसनी हे असं धावत याय काय झालं? प्रधानजी, आम्ही तुमच्या कक्षाकडेच येत होतो तुम्हाला आणि दुर्गादेवींना भेटायला. कशापाई? अहो, एक मोठी समस्या उद्भवली आहे. काय झालंय? जोगेश्वरीने स्वतःला तिच्या कक्षात कोंडून घेतलंय. कवा धरण आणि कशा पाई? तेच तर काही कळत नाहीये. आम्ही आता तिच्या कक्षात जात होतो तेव्हाच आम्हाला कळालं. पर काहीतरी म्हणल्या असत्याल ना त्या? नाही, आम्ही तिला बाहेरून खूप आवाज दिला पण तिने आम्हाला काहीच प्रतिसाद दिला नाही. काय करायचं काही सुचलं नाही आम्हाला, म्हणून आम्ही आधी देवांकडे गेलो. मग? पण ते ध्यानस्थ बसले आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे यायला निघालो. करायचं आता? एक काम करा, तुम्ही जाऊन थांबा तिथं. मी या भैरवाच्या कानावर घालतो हे समज. दुर्गादेवीसनी बी सांगतो, त्या बी येतील जोगेश्वरीच्या कक्षापाशी. हो, जा. येतो. प्रधानजी,
काही काम होतं म्हणून तर आला नव्हतात ना? वय भैरवा, खर तर मला वेगळ्याच विषयावर तुझ्या संग बोलायचं होत, पण आता निराळा विषय मोहर आलाय. नाही पर तुझं ध्यान चाललं असेल तर मी येतो नंतर. नाही, तुम्ही बोलू शकता, सांगा काय झालंय. जोगेश्वरीनं स्वतःला कोंडून घेतलंय भैरवा. कोंडून? वय का, कशासाठी? हे काय ठाव नाही भैरवा. दुर्गा देवींची आणि तिची भेट झाली? नाही, पण मी दुर्गाला सांगितले जोगेश्वरीकडे जाऊन ये. भैरवा, मला असं वाटतंय का तू बी जोगेश्वरी संग बोलाय पाहिजे. होय, येतो मी. प्रधानजी, वेगळाच काहीतरी विषय बोलायचा होता म्हणालात, तो काय आहे ते नाही सांगणार? होय, पण ते आताच सांगू. होय होय, काय म्हणजे भैरवा, मला ठाव आहे, मी नंदीला महादेवांची स्तुती गाय सांगितली, ते तुला अजिबात आवडलेलं नाही. अर्थात? आणि हे तुम्हाला कळतंय हे जाणून आनंदच झाला. तेच, पण ह्याच्या पायी तू नंदीवर रागावू नकस भैरव. जोगेश्वरी, जोगेश्वरी, विजया, आपण दुर्गा देवी येईपर्यंत वाट बघूयात का ग? अगं, तोपर्यंत थांबून काय होणार आहे? दुर्गा देवी येतील तेव्हा येतील, पण आपण पुन्हा प्रयत्न तरी करूयात. हो चालेल. जोगेश्वरी अगं, दार उघड. जोगेश्वरी अगं, आम्ही आलोय, तुला काय झालंय? जोगेश्वरी अगं, निदान आवाज तरी दे. जोगेश्वरी. प्रधानजी, एक वेळ मी तुमचं समजू शकतो, तुम्हाला महादेवांबद्दल कल्पनाच नाहीये, पण नंदी तो तर कैलासात शिवलोकात महादेवांबरोबर राहिलेला आहे, त्याला तर हे कळायलाच हवं. बरोबर आहे तुझं भैरवा, नाही म्हणजे आम्हाला थोडीच ठाव असणार महादेव कसा आहे ती, त्यांचा कैलास कसा आहे ती. म्हणून मी नंदीला म्हणलं काही एक वार ऐकव. मी या गोष्टीकडे कानाडोळा करू शकत नाही प्रधानजी, कारण माझ्यासाठी माझ्या आराध्यांचं स्थान काय आहे हे तुम्हाला कधीच नाही समजणार. मी एक वेळ माझा अपमान सहन करेन, पण त्यांचा अपमान तो कदापि सहन करणार नाही. भैरवा, तुझा किती जीव आहे माझ्यावर हे मी जाणतो, तुझी ही भक्ती, तुझं हे प्रेम पाहून खरंच आनंद झालाय. जोगेश्वरी अगं, दार उघड. जोगेश्वरी अगं, आम्ही आलोय, अगं तुला काय झालंय? जोगेश्वरी, 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 जोगेश्वरी. जया विजया, जोवर माझी साधना पूर्ण होत नाही तोवर मी ह्या कक्षातून बाहेर येणार नाही.
मळया आज घुटले भारी झालो तो बघ तुझ्या आयो भाकरीचं पीठ आहे ना उद्या चला आहे की का ग अगं नाही म्हणजे गाय सकाळ सकाळ आपला दारा मोर होईल मग तिच्यासाठी भाकरी बनवायला पाहिजे की नाही आहे की अग सकाळी उठल्यावर मी भाकऱ्या करेल का नाही त्यात दोन जास्तीच्या भाकरी करते आणि आता हे रोजच झालंय ग आता काय म्हणावं याला नाही का कोण कुठली ती गाय उन्हाची असेल ते ठाव नाही पर सकाळ झाली की दारा मोर उभी असते बघ आपल्या बा म्हणजे बघ ना या समध्या गावामध्ये कुणाच्याच घरापाशी जात नाही फक्त आपल्याकडे येते दोन घास खाते आणि जाते आपल्या वाटाना चिमत्कारच म्हणायचा ना हो त्यात कसला चिमत्कार काय नाही आता ह्याला चिमत्कार नाही म्हणायचं तर अजून काय म्हणायचं हे मात्र खरं आहे हा बा पण अर कुणाच्या असेल रे ती गाय काय की बुवा गावातली तर नाही वय ना कुठून येते हे बघाय हो एकदा कशा पाय उगा कशाला तरी आता कळाय नको वय कुठून येते कोणाची आहे आय घटका बरं आपल्याकडे येते दोन घास खाते आणि जातीया मग उगा कशा पाय तिच्या माग जायचं अग तस नाही आता तूच म्हणलीस ना आपल्या दारात येते आहे ती मग कशा पाय आपल्या दारात येते हे बघाय नको वय अग आता एवढी मोठं गाव एवढी मोठी वस्ती मग तिला आपलंच घर कस काय ठेवाय तुझ्या मनात नको ती नसती विचार येतात बघ उगा संशय नको घेऊ तंबी कशा पाय संशय घेऊ मला सांगण्या परास तुम्ही भी विचार करा की तुझ आपलं काय बी नाना नाना बा तुला कोणीतरी हाक मारतय ना नाना अक्का ही कशा पाय हिता आली ह्या येळ्याला त्यांनीच बोलावलं असल मी आलोच नाना अरे नाना अरे नाना राहायस का नाहीस घरात अक्का तू आणि हित वय एक सांगायचं होत म्हणून आले बिगी बिगी का काय झालं नाना म्या बघतीया तुझ्या घरामोर रोज एक गाय येतीया होय ना होय होय येतीया खर त्याच्या माग काहीतरी भानगड आहे काय तुझ्याच घरामोर ती काय येतीया जरा ध्यान ठेव म्या तिच्या माग माग गेले पर
तुम्ही हसताय? नाही जी, म्हणजे भैरव तुझी भक्ती बघून लई आनंद झाला मला. होय, म्हणजे तुझ्यासारखं भक्त आहेत महादेवांच याचा अत्यासनी भी लई आनंद वाटत असेल. भैरवा विसरून जा समज, कसला भी राग मनात ठेवू नका. हवं तर मी हात जोडतो. प्रधानजी, नाही. तुम्ही क्षमा मागावी म्हणून मी राग धरून ठेवला नव्हता. मला खरंच त्याचं वाईट वाटलं म्हणून रागवलं होतो. हाव हाय मला. मी तुम्हाला इतकंच सांगेन प्रधानजी, की पुन्हा जर असं झालं तर मग मात्र तुम्हाला माझ्या रागाला सामोरं जावं लागेल. मग भले ते तुम्ही असाल किंवा नंदी. नाही म्हणणार असं, काळजी करू नका. येतो मी. अरे भैरवा, जोगेश्वरी संघ बोलून घे. होय, येतो. काय सांगतीय? होय, म्हणून म्हणलं का ध्यान ठेव. आणि हे कोड सोडवायचं असल तर पूजा बांधावी लागल. चालल. अरे निस्त चालल म्हणून भागणार नाही, त्यासाठी धन लागल. काय न्या देतोय तुला धन, पण तू पूजा बांधायला घे. या का असं कशापायी बोलत असेल? एक ध्यानात ठेव, पण काय बी झालं तरी माझ्या पुरीच लगीन लागायवं. काय तू त्याची काळजी करू नकस, तू फक्त धन आणून दे. मग बघ अशी पूजा बांधते संधी कोडी सुटते. खरं का? का तुझा विश्वास नाही का माझ्यावर? अग तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर तुला सांगितलं ना. बोल, करतोय करतोय. जोगेश्वरी दार उघड. तुझं व्रत तर पूर्ण झालंय ना? ज्या अर्थी मला अपराजिताची फुलं इथेच मिळाली त्या अर्थी व्रत पूर्ण झालं असावं. मग तू बाहेर का येत नाहीयेस? तुझं व्रत तर पूर्ण झालंय ना आता. पण माझं व्रत पूर्ण झालं की नाही हे सिद्ध कसं होणार? मला तसा कोणताच संकेत नाही मिळाला. तुझा तुझ्या आराध्यांवर विश्वास नाहीये का जोगेश्वरी? हो विश्वास आहे, पण पार्वती देवींनी व्रत देताना मला दर्शन दिलं होतं. त्यांनी जर मला दर्शन देऊन सांगितलं की व्रत पूर्ण झालंय सफल झालंय तरच मी हे आसन सोडेन. तोवर तुम्ही थांबावं. जोगेश्वरी, मी पार्वती देवींना ओळखतो.
तुझ्या समोर अपराजिताची फुलं येणं हा त्याचा शुभ संकेत आहे. त्यांच्या कृपेशिवाय घडेल काय सगळं? होय, पण माझ्या इच्छेने हे घडू द्यावं. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. मी बाहेर तुझी वाट पाहतोय. ही गाय कुठे जाते रोजच्या? भैया, मी तुझ्यासाठी इथे माझे स्थान केले आहे. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.